नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओत आपण पूर्वा शेवंतीबद्दल व्हिडिओ बनवला होता, तर आज आपण पौर्णिमा शेवंतीबद्दल व्हिडिओ बनवणार आहे. ही पण पांढरी शेवंती आहे आणि बघू शकता तुम्ही, थोडं गवत वगैरे आलेलं आहे कारण की पावसाने जाम इकडे पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांना खुरपण वगैरे करायला सवडच भेटत नाही आहे. बघू शकता तुम्ही, ये 2000 रुपयाचा प्लॉट आहे, याला पूर्वा शेवंती म्हणले जाते. तुम्ही बघू शकता जवळून, हे बघा याची लागवड आहे ना, जून महिन्यात 10 तारखेला झालेली आहे. पावसामुळे याची थोडी वाढ खुंटली आहे कारण की कंटिन्यू सतत पाऊस पडल्याने झाडाची वाढ म्हणावं तशी झाली नाही आहे. यासाठी आता याला चांगल्या प्रकारे आता खत आणि औषध वगैरे फवारणी करणे गरजेचं आहे. तर तुम्हाला या शेवंतीबद्दल बाजारभाव व मार्केट कुठे आहे आणि हा माल कसा आहे याबद्दल माहिती सांगणार आहे, ठीक आहे. तर मागील वर्षी पौर्णिमा शेवंतीची मागणी खूप होती, जवळजवळ दिवाळीच्या पिरियडमध्ये मिनिमम प्राईस होतं पर के जी 150 ते 200 रुपये किलोने जात होतं, ठीक आहे. तर या वर्षी पण अंदाज आहे कारण की या वर्षी पण भरपूर पाऊस पडल्याने पौर्णिमा शेवंतीचं मागणी भरपूर राहील. ही पौर्णिमा शेवंती पांढरी शेवंती आहे. वरचं ते प्लॉट दिसतं आहे ते पूर्वा शेवंती आहे, आता ते संपत आलेलं आहे. तुम्ही बघू शकताय अजून लहान झाड आहेत, अजून 1.5 ते 2 महिन्यात याची हार्वेस्टिंग सुरू होईल, फुलं वगैरे चालू होईल. तुम्ही बघू शकताय आता जवळ इकडे आम्हाला जवळचं मार्केट म्हणजे अक्कलकोट तालुका आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये याची फुलाची मार्केट चांगलं आहे आणि याला चांगला मार्केटमध्ये याला भाव चांगला मिळून जातो आणि शेतकऱ्याला चांगला नफा मिळून देते. आता कसं आहे, शेवंती म्हणजे आता भरपूर प्रकारचे शेवंती मार्केटमध्ये आले आहेत आणि प्रत्येक शेवंतीचा कॉम्पिटिशन वेगळाच आहे. तरी पौर्णिमा शेवंती शेतकऱ्यांना अत्यंत फायदेशीर ठरणारा एक पीक आहे, तुम्हाला जेणेकरून तुम्हाला चांगला नफा मिळून जात आहे. त्यासाठी तुम्हाला विनंती आहे, पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे आपण वळलं ना तर आपल्याला चांगलं आणि फायदेशीर राहील. जेणेकरून आजकाल जे शेतकऱ्यांचा आत्महत्या वगैरे आहे असे अनेक प्रकारे घटना घडत आहे ते कुठेतरी जाऊन थांबेल, ठीक आहे. छोट्या जागेत छोट्या क्षेत्रामध्ये चांगलं पीक आणि कमी खर्चामध्ये चांगलं पीक आपल्याला चांगला नफा वगैरे मिळून जाते. त्यासाठी शेतकऱ्यांना आव्हान आहे की पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे वळलं तर आपल्याला चांगलाच फायदा भेटून जाईल. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे हा पौर्णिमा शेवंती आहे याचा माल जो फूल आहे तो अत्यंत टिकाऊ आणि दर्जेदार आणि एकदम छान प्रकारे तेज वगैरे असतो फुलामध्ये, त्यामुळे याची मागणी मार्केटमध्ये भरपूर आहे, ठीक आहे. तुम्हाला 1.5 महिन्यानंतर या फुलाचं जे फूल फुटतो तेव्हा दाखवतो मी, नवीन व्हिडिओ बनवून दाखवतो तुम्हाला की कशाप्रकारे जे फूल वगैरे असतात, ठीक आहे. आणि अजून शेवंतीबद्दल तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर या माझ्या चॅनलला व्हिजिट द्या, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच या चॅनलला प्रेम द्या. धन्यवाद.